विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 6.6 मध्ये दुसरे उदाहरण सोडवणार आहोत। या उदाहरणामध्ये आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे। आता उदाहरण काय दिलेले आहे बघा, तर विषय दिलेले आहेत इंग्रजी, मराठी, विज्ञान, गणित, आणि या विषयामध्ये मिळालेले मार्क गुण दिलेले आहेत 50, 70, 80 याप्रमाणे। आता आपल्याला या माहितीवरून वृत्तालेख काढायचा आहे। मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, तर हे जे गुण आहेत यांचं एकूण आपल्याला अगोदर मिळावं लागेल, म्हणजे या सर्वांची बेरीज आपल्याला काढावी लागेल। त्यानंतर जे आपलं सूत्र आहे थीटा काढण्याचं, केंद्रीयपणाचं माप काढण्याचं, दिलेली बाब छेदस्थानी एकूण गुणिला 360 या सूत्राचा वापर करून आपण थीटा मिळवणार आहोत। मग बघा, प्रथम आपण ही बेरीज करूया। एकक स्थानी सर्व शून्य आहेत म्हणून 0, एकक स्थानची सर्वांची बेरीज 0, 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 8 28, 7 35, 35 आणि 5 40, म्हणजे एकूण आपल्याला मिळाले 400। आता याचा वापर आपल्याला थीटा काढण्यासाठी करायचा आहे। बघा, थीटा बरोबर 50, कारण दिलेली बाब जी आहे 50, छेदस्थानी एकूण म्हणजे 400 तुमचे, आणि गुणिला 360। आता बघा, हा गुणाकार आपल्याला एक गुणाकार किंवा भागाकार एकदाच करायचा आहे, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला इथं होणार आहे। मग आपण 4 9 36 अगोदर 0 कॅन्सल करूया, 0 कॅन्सल होईल, आणि मग 4 9 36, 4 आहे 40, पुन्हा 0 0 कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहते सर्व शेवटी, 9 गुणिला 5। इथं बघा, इथं 50 आहे, या दोघांचा भागाकार करून 9 गुणिला 5 म्हणजे 9 5 45, पहिला थीटा आपल्याला मिळाला 45। आता मी सांगितल्याप्रमाणे याचा उपयोग आपल्याला इथं होणार आहे। हा थीटा काय मिळतो आपल्याला समजायला, पण थीटा 1 म्हटलं याला थीटा 2 म्हणूया, तर काय मिळेल बरं बघा, 9/10 हा भागाकार कंटिन्यू असणार आहे, कारण सूत्र तेच आहे पुन्हा, 70 छेदस्थानी 400 गुणिला 360, म्हणजे 360/400 हा कॉमन आहे सर्व ठिकाणी, आणि याचा भागाकार येतो 9/10, पुन्हा याच्याशी 0 कॅन्सल होईल, म्हणजे 9 गुणिला 7, 9 7 63, जसं इथं 9 गुणिला 5 आलं तसं इथं 9 गुणिला 7, 9 7 63। आता थीटा 3 काढायला सोपं जाईल आपल्याला, 9 गुणिला 8 म्हणजे 9 8 72, है की डायरेक्ट लिहू शकतो। आता आपण आपल्याला लक्षात येऊन गेलेलं आहे, 9 गुणिला 9 थीटा 4, 9 गुणिला 9 9 81, म्हणजे तो 81 डिग्री जाईल। सांगा बरं पुढे काय, तुम्ही विचार करू शकता, राईट, 9 गुणिला 6 थीटा 5, 954, आणि शेवटी 9 गुणिला 5 9 5 45, थीटा 6 हा 45 डिग्रीचा असेल। तर अशा पद्धतीने आपल्याला आता थीटा मिळाले, आपण थीटा मिळवून घेतले। आता पुढे वृत्तालेख नेमका कसा काढायचा आहे, वृत्तालेख काढण्यासाठी आपण कंपॉसचा वापर करणार आहोत। कंपॉसचा वापर करून कंपॉस मध्ये योग्य त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा, हे वर्तुळ ह्या सारणीच्या खाली काढा, साधारणतः 3 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा। या पद्धतीने बघा, मी हे वर्तुळ अगोदरच काढून ठेवलेलं आहे। आता वर्तुळ काढल्यानंतर एक त्रिज्या जी आहे ती फिक्स करून घ्या, अगोदर ही एक त्रिज्या आपण काढून घेतली, समजा वर्तुळ केंद्राला पण आपण नाव देऊया ओ, आणि एक त्रिज्या काढून घेतली। आता आपला जो कोन मापक आहे, या कोन मापकचा वापर करून आता हे जे कोन आपल्याला मिळालेले आहेत हे कोन फक्त मोजायचे आहेत, आणि कोन मोजताना
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जा म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. पहिला कोण आहे 45 अंशाचा, मग कोण मापक आपण ह्या पद्धतीने लावूया. आणि 45 अंश आता नेहमी कोण मोजताना इकडून मोजा, झिरो इकडच्या साईडने कोण मोजायचा आहे. इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचा गोंधळ होतो कोण इकडून मोजायचा की इकडून मोजायचा. तर आपण सेंटर इथं घेतलेलं आहे आणि आपली रेषा उरलेली इकडे आहे, तर इकडून मोजायचं 45. 45 डिग्रीवर खून करा आणि ह्या पद्धतीने तो मिळवून घ्या. एक वर्तुळ पाकळी आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर दुसरी आहे 63 अंशाची. आता कोण मापक इथे लागेल म्हणजे हा जो कोण मापक आहे हा ह्या पद्धतीने आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवणार आहोत. नवीन रेषा म्हणजे नवीन त्रिज्या असेल, इथं ठेवायचा 63 अंश मोजायचा आहे. 60 पुढे 3 रेषा आणि ती रेषा पुन्हा जोडून घ्या. तिसरा कोण आपल्याला मिळाला 63, त्यानंतर 72 अंश, 70 पुढे 2 रेषा येतील. मोजायचं 0 ते 70 इथं आहे, 70 पुढे 2 रेषा, ती रेषा जोडून घ्या. या पद्धतीने आपण सर्वे कोण काढून घेणार आहोत. या पद्धतीने सर्वे कोण काढून घेतल्यानंतर बघा, आपण इथं 45 अंश, त्यानंतर 63 अंश, त्यानंतर 72 अंश, इथं आपण मिळवला 81, इथं मिळवला होता 54 अंश आणि सर्वात शेवटी शिल्लक राहतो 45 अंश. अशा रीतीने माप मिळाल्यानंतर आता त्या त्या ठिकाणी ती नावं टाका. 45 हा कोणासाठी आपल्याला मिळाला होता, इंग्रजी विषयासाठी, इंग्रजी, त्यानंतर मराठी, त्याच्यानंतर विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र आणि सर्वात शेवटी हिंदी. तर अशा पद्धतीने हा वृत्तालेख आपला पूर्ण होतो.